आता आपण नमुना उदाहरण तीन बघूयात. या ठिकाणी ज्या चार आकृत्या दिलेल्या आहेत या आकृत्यांचं जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक आकृतीमध्ये काही आखुड रेषा आणि काही लांब रेषा आहेत. आखुड रेषा आणि लांब रेषा यांची एकूण संख्या जर आपण बघितली तर ती पहिल्या आकृतीमध्ये सहा आहे, या दुसऱ्या आकृतीमध्ये सात आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये सहा आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये सहा आहे. याचा अर्थ असा की आकृती क्रमांक दोन जी आहे ती गटात बसत नाही, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. उदाहरण क्रमांक चार बघा. चार आकृत्या दिलेल्या आहेत आणि प्रत्येक आकृतीमध्ये एक काळा त्रिकोण आणि एक रेखांकित त्रिकोण दाखवलेला आहे. प्रत्येक आकृतीमध्ये आहे. आता काळा त्रिकोण आणि रेखांकित त्रिकोण यामध्ये काय संबंध आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की काळा त्रिकोण जो आहे तो रेखांकित त्रिकोणाच्या उजव्या बाजूला आहे, म्हणजे गटिवत दिशेनं आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, काळा त्रिकोण रेखांकित त्रिकोणाच्या उजव्या बाजूला म्हणजे गटिवत दिशेनं आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये काळा त्रिकोण मात्र रेखांकित त्रिकोणाच्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे प्रतिगटिवत दिशेनं आहे. चौथ्या आकृतीमध्ये काळा त्रिकोण रेखांकित त्रिकोणाच्या उजव्या बाजूला म्हणजे गटिवत दिशेनं आहे. म्हणजे या ठिकाणी आकृती क्रमांक एक, आकृती क्रमांक दोन आणि आकृती क्रमांक चार मध्ये काळा त्रिकोण रेखांकित त्रिकोणाच्या गटिवत दिशेनं आहे, तर आकृती क्रमांक तीन मध्ये काळा त्रिकोण रेखांकित त्रिकोणाच्या प्रतिगटिवत दिशेनं आहे. म्हणजे आकृती क्रमांक एक, आकृती क्रमांक दोन आणि आकृती क्रमांक तीन मध्ये एक समान गुणधर्म आपल्याला बघायला मिळतो. तो गुणधर्म आपल्याला आकृती क्रमांक तीन मध्ये आढळत नाही, म्हणजे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक तीन. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन.